डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने एक समाजातल्या ज्या काही प्रगती होत आहेत त्यात जे राहून जात आहे अध्यात्म, जे अध्यात्म संतांनी त्या त्या वेळेला आपल्या सगळ्यांसमोर मांडलं ते पुन्हा एकदा सगळ्यांसमोर सोप्या शब्दामध्ये यावं, जे अध्यात्म संतांनी त्यावेळेला अभ्यासाच्या निमित्ताने त्यांनी समजून घ्यावं ते पुन्हा माझी एक सोय असते की मी सगळ्यात शेवटी बोलतो आणि मग सगळ्यात शेवटी बोलणाऱ्या माणसाची सोय अशी असते की त्याने असं एका वाक्यात भाषण संपवायचं असतं की माझ्या आधी जे जे बोलले तेच मला बोलायचं होतं. त्याला संस्कृतमध्ये मम असं म्हणतात की आत्तापर्यंत जे बोलले त्याला मम. पण असं जर मी एका वाक्यात भाषण संपवलं तर आमचे कुलगुरू रागावतील, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे सगळ्यांचे आदरणीय संदीपांजी रागावतील. आणि त्यामुळे या निमित्ताने एक दोन तीन मुद्दे मांडून मी माझं बोलणं संपवेन. ज्याचा सुरुवातीलाच मी उल्लेख केला की इसवी सन 1200 पर्यंत या देशामध्ये खूप उत्तम चाललं होतं. हा इतिहास मी तुम्हाला सांगायला नको, आपण सगळेजण तो इतिहास जाणतो. त्याचं वर्णन वेगवेगळ्या प्रकाराने केलं जातं की इथे सोन्याचा धूर निघायचा, इथे शिक्षणाचं प्रमाण इतकं होतं की ज्या वेळेला आक्रमकांनी नालंदा विश्वविद्यालय जाळलं त्यावेळेला विश्वविद्यालयातली पुस्तकं जळायला 6 महिने लागले, इतकी पुस्तकं, इतकं ज्ञान. मग 1200 नंतर काय झालं तर देशाला नजर लागली, माणसाला लागते तशी देशाला पण लागते, सरकारला पण लागते. 1400 ते 1919 इतकं उत्तम सरकार चाललं होतं की त्याला नजर लागली, मग 1919 आलं नाही. त्यामुळे नजर लागली ह्या देशाला आणि मोठ्या प्रमाणावर ह्या समृद्ध देशामध्ये लुटण्यासाठी आक्रमक यायला लागले. हे आक्रमक सुरुवातीला मुघल आले, मग मध्ये पोर्तुगीज आले, डच आले, शेवटी शेवटी 150 वर्ष इंग्रज आले. या सगळ्यांनी ह्या देशाचा अभ्यास केला की हा देश सुखी आणि समृद्ध काय, समृद्ध आणि सुखी, समृद्ध सुखी आणि आनंदी, हे 3 वेगवेगळे शब्द आहेत. समृद्धी म्हणजे काय, गडागंज आहे. हां, सुखी म्हणजे काय, आनंदात आहे. आणि सुखाच्या पुढची आनंदाची कल्पना अशी की सगळी सुख असताना सुद्धा आनंदनी नावाची एक स्टेज असते.
सगळं आहे, व मुलं आहेत, नातवंड आहेत, पण असा आनंद नाही जगण्यामध्ये. तर असं या देशामध्ये का आहे असा आक्रमकाने जेव्हा अभ्यास केला की इथे समृद्धी पण आहे, समृद्धीनंतर येणारं सुखही आहे, सुखानंतर येणारा आनंद, वा जीवन तृप्त झालं असा आनंद पण या ठिकाणी आहे, तर कशामुळे आहे? तर त्यांना असं लक्षात आलं की ह्या देशातला माणूस हा प्रचंड आध्यात्मिक आहे. हे अध्यात्म काय आहे? तर जगातल्या सगळ्यांनी द्वैत मांडलं. द्वैत म्हणजे काय? हे वेगळे आणि मी वेगळं. आपल्या संस्कृतीने अद्वैत मांडले. त्यांच्यामध्ये जो परमेश्वर आहे तोच माझ्यामध्ये आहे, माझ्यामध्ये जो आहे तोही प्राण्यामध्ये आहे, फुलांमध्ये आहे, फळांमध्ये आहे, आम्ही सगळेजण एक आहोत. आणि त्यामुळे आपल्याकडे नमस्काराची पद्धती आली. नमस्कार कोणाला? हे नामदेव महाराज आहेत, काय काय कोण जे आहेत त्यांना नाही, तर त्यांच्या आत परमेश्वर आहे, त्यामुळे त्या परमेश्वराला मी नमस्कार करतो. त्यामुळे आमच्याकडे हे हॅलो नाही आलं, हॅलो. हां, तर याच्या आमच्याकडे हे आलं की तुझ्यातही परमेश्वर आहे, माझ्यातही परमेश्वर आहे, आणि तुझ्यातल्या परमेश्वराला मी नमस्कार करतो. साष्टांग नमस्काराची पद्धत आली. हां, पायावर डोकं ठेवण्याची परंपरा आली. तर ह्या सगळ्यामध्ये सर्वसामान्य माणसाला हे कळलं की सर्वाभूती परमेश्वर, तो मस्त आनंदात जगत होता. मग आक्रमकाने अभ्यास असा केला की मग हे तोडायचं कसं? तर ह्यांच्या ह्या अध्यात्मावर, ज्ञानावर, देवावर, देवळावर घाला गाला की हा माणूस मोडून पडतो. आणि मग आक्रमकांनी दोन गोष्टी ठरवल्या की हा स्त्रीला फार जपतो आणि त्यामुळे हिच्या यांच्या स्त्रिया भ्रष्ट करा, आणि हा देवाला फार जपतो, यांचा देव तोडून टाका. आणि मग आक्रमकांनी लूट केली पण देवळं तोडली, मूर्त्या तोडल्या, आणि आपल्या स्त्रिया ह्या भ्रष्ट केल्या, आणि हिंदू समाज मोडून पडला. ए माझा बाबा देव गेला, माझी बाई भ्रष्ट झाली. आणि मग त्या मनाने मोडून पडलेल्या समाजावर हे आक्रमक राज्य करू शकले, वर्षानुवर्ष करू शकले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होईपर्यंत प्रयत्न व्हायचे संघर्षाचे, पण ते मोडून पडायचे. छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आजही मानतो, पुढेही हजारो वर्ष का मानू, की जसं वर्णन कवी असं करतो की काशी जाती गया जाती, काशी जाती गया जाती मथुरा मस्जिद होती, तर एक शिवा न होता सुन्नत सख्य होती. ठामपणे उभे राहिले भगवा झेंडा, हिंदवी स्वराज्य, आणि स्वतःला राजा म्हणून सिंहासन बसण्यात त्यांना आनंद नव्हता, पण त्यांच्या लक्षात आलं की ह्या मोडून पडलेल्या समाजाला जो विश्वास द्यायचा असेल तर आपलं राज्य निर्माण झालंय, मी तुमचा राजा आहे, ते हिंदवी स्वराज्य त्यांनी निर्माण केलं. आता त्यानंतर इंग्रज आले, त्यांनी त्याच्या पुढचा टप्पा गाठला की ह्यांच्या शिक्षणावर घाला घाला. त्यांच्या शिक्षणामधून आईला महत्त्व आहे, वडिलांना महत्त्व आहे, बायकोशी निष्ठा आहे, जमवलेल्या पैशातला आपल्याला लागणारा पैसा ठेवून बाकी समाजाला खर्च करणं आहे. हे सगळं शिक्षण जे आहे हे यांच्या पुस्तकातून काढून टाका. आणि मग इंग्रजांनी सगळी शिक्षण पद्धती बदलली आणि त्या शिक्षण पद्धतीमध्ये कारकून तयार केले, कारण त्यांना राज्य चालवायचं होतं. आता ते गेल्यानंतर मी भरकन पुढच्या मुद्द्याला येतो. ते गेल्यानंतर 75 वर्ष झाली, पण आम्ही आमचा हा जो मूळ आहे, मूळ तत्वज्ञान, मूळ अध्यात्म, ते राहिलं बाजूला. मी विकासाच्या विरोधी नाही, मी विकासाचा प्रचंड आग्रही आहे, पण आम्ही कॉम्प्युटर, सॉफ्टवेअर, मोबाईल, स्मार्टफोन, व्हॉट्सअप, काय सगळ्या गावागावात व्हॉट्सअप, ह्याच्यावर आलो. पण हे कधी सुरू करायचं? 75 वर्ष झाले ना स्वातंत्र्य मिळून, की हा माणूस जन्माला काय येतो, तो अचानक कुठून येतो, आणि तो ज्यातून जन्माला येतो ह्या जगातलं सगळ्यात आश्चर्य असं आहे की एका बिंदूतून एवढा कर्तृत्ववान माणूस निर्माण होतो. मग तो निर्माण होतानाच मोठा नसतो, तो हळूहळू मोठा होतो. ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास कधी करायचा? खजाना करायचा त्याने जंगलात नेऊन जायचं. म्हणून अभ्यासक्रमाच्या बरोबरीने सोप्या शब्दामध्ये हे संत महंतांनी सांगितलेलं, जे तत्वज्ञान माणूस जगायला लागला तर तो आनंदी होईल, मजा आहे जगण्यामध्ये. कधी बाबा मरण येत आहे,
पोरगं बघत नाही, पोरगं बघत नाही, पोरगं बघत नाही हे ठरलं होतं, पूर्वसंचित आहे की मग पोरगं बघत नाही, सून भाकरी देत नाही तरी तो दुःखी होत नाही. तो म्हणते की पूर्वसंचित आहे. मलाही सांगा की जर पूर्वसंचित नसतं तर एक माणूस श्रीमंत झाला पण तो अचानक गरीब कसा काय झाला? श्रीमंत होताना त्याने सगळं कौशल्य वापरलं ना, मग ते कौशल्य कुठे गेलं? कौशल्य नाही गेलं, वेळ आली जाण्याची. या गोष्टी सोप्या शब्दामध्ये सांगितल्या नाहीत तर ते ग्रंथालयामध्ये पुस्तकं म्हणून राहील. आणि म्हणून मी मराठवाडा विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अभिनंदन करण्याच्या म्हणून असं म्हणेन की हे वाढवावं लागेल. आळंदीमध्ये याचा खूप शास्त्रशुद्ध अभ्यासक्रम विकसित झाला आहे. आळंदीमध्ये याचं संत विद्यापीठ ऑलरेडी आहे. श्रीकांत भारतीय नावाचा आता विधान परिषद आमदार आहे, जो भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा सरचिटणीस होता. त्या श्रीकांत भारतीयने त्याच्या गावी एक खूप संतपीठ उभं केलं. 700 वर्षाची त्याच्या घराची वारीची परंपरा आहे आणि त्यामुळे 700 वर्ष जुनं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर त्याच्या गावी आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये छोटं गाव त्याचं कुरा काकोडा. मी अनेक वेळेला गेलो आणि मी ज्या ज्यावेळेला गेलो त्याला मग त्याच्या वडिलांना म्हणायचं की दादा हे मंदिर मोठं करायला पाहिजे. खूप मंदिर मोठं झालं, तिथे एक मोठी इमारत झाली, तिथे एक संतपीठ झालं. मी येवलेनं असं म्हणेन की ह्या सगळ्याचं कॉर्डिनेशन तुम्ही करा. मग नाही आळंदीत काय चाललेलं आहे, कुरा काकोड्याला काय चाललेलं आहे, अनेक ठिकाणी हे चाललेलं आहे आणि या सगळ्याला हळूहळू हळूहळू करत तुमच्याकडून पण काढून घेऊया आणि याचं एक वेगळं विद्यापीठच करूया ना. एक वेगळं विद्यापीठ ज्या विद्यापीठामध्ये सर्टिफिकेट कोर्स असेल, डिप्लोमा कोर्स असेल, डिग्री कोर्स असेल, पी जी असेल, पी एच डी असेल आणि हळूहळू जगातल्या सगळ्यांना सुद्धा जी आस लागली आहे. मग कोणी रामदेव बाबाशी जोडलं जात आहे, कोणी श्री श्री रविशंकरांशी जोडलं जात आहे, कोणी स्वामीनारायण पंतशी जोडलं जात आहे. आपल्यापेक्षा जास्त जगामध्ये अभ्यास सुरू आहे की हे काय तत्वज्ञान आहे. आणि त्यामुळे श्री श्री रविशंकर गेले की त्यांच्या कार्यक्रमाला 50,000 विदेशी लोक येत आहेत. सगळे भारतीय नाही आहेत, विदेशी पण आहेत. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये जर विदेशातला विद्यार्थी शिकायला यायचं असेल ते बाकीचं सगळं इंजिनिअरिंग विंजिनिअरिंग आहे तिथे, तो शिकायला येणार योगा, तो शिकायला येणार मेडिटेशन, तो शिकायला येणार विपश्यना, तो शिकायला येणार भगवद्गीता आणि तो शिकायला येणार सगळं संतांचं साहित्य. तो शिकायला यायचं असेल तर तुमच्याकडे व्यवस्था पाहिजे. आणि म्हणून संदीपांजी म्हणाले ते खरं आहे की आपल्याकडे अशा विषयांना पैसे मागतो पण कमी आणि देतो पण कमी. आणि ते मी आज घोषित करतो, ते कसे द्यायचे वगैरे ते रस्तोगी आम्हाला शिकवतील, पण आज घोषित करतो की पुरवण्यातून घ्यायचे का बजेटमधून घ्यायचे ते रस्तोगी सांगतील आम्हाला. पण मी आणि संदीपांजी जर अशा चांगल्या कामाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मिळून गेलो तर पैशाला अडचण येणार नाही. इमारतींचं जे पूर्ण करणं आहे ते ताबडतोब ते जिल्हा नियोजन निधीमधून देत आहेत. माझं म्हणणं की ह्या व्यतिरिक्त जो खरं म्हणजे आता आज दिवसभरामध्ये ठिकठिकाणी विषय वाढणार आहे की सरकारवर अवलंबून का राहत आहे? या देशामध्ये शाळा कोणी सुरू केल्या? कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केल्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्या, महात्मा ज्योतिराव फुलेंनी केल्या. या सगळ्यांनी शाळा सुरू करताना गव्हर्नमेंटने त्यांना अनुदान नाही दिलं, त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा चालू होती मला पैसे द्या. आता त्या काळामध्ये 10 रुपये देणारे होते, 10,000 कोटी रुपये देणारे आहेत व लोक, 10,000 कोटी रुपये देणारे. आता अशा सगळ्यांनी ज्याला आपण CSR म्हणतो की कंपन्यांच्या प्रॉफिटमधून 2%, 5 कोटीच्या वरचा टर्नओव्हर असणाऱ्यांच्या 2% प्रॉफिटच्या त्यांना सामाजिक कामावर खर्च करणं हा कायदा झालेला आहे. त्यांना प्रश्न पडतो की याचं काय करायचं? अशा सगळ्यांकडे सुद्धा म्हणजे मुख्यमंत्री एकनाथजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींकडेही मागू, परंतु आपल्याला CSR पण खूप मिळू शकतो, खूप लोकांकडे मागू शकतो की हे पुण्याचं काम आहे, हे वाढलं पाहिजे, हे रुजलं पाहिजे, त्यासाठी आपण पैसे मागू. मंदिरं आपण उभी करतो तर सरकारी पेशन उभे करतो का? गावामध्ये आपण वर्गणी गोळा करतो त्यातून मंदिर उभं करतो, मग मूर्ती आणायला पंढरपूरला जातो, हां मिरवणुकीने मूर्ती आणतो, मग मोठा प्रसादाचा कार्यक्रम करतो, गावात वर्गणी काढतो. SC ST वर्गणीमध्ये तुम्ही संदीपांजींना म्हणत असाल की बाजार तुम्ही जास्त वर्गणी द्या, पण त्यांच्याकडून पण वर्गणी घेतो आपण.
त्यांना हे म्हणत नाही की जिल्हा नियोजनमधून आमच्या प्रसादाला पैसे द्या, तर मागतो मागतो का संदीपांनीकडे, तर आपण म्हणतो की तुम्ही वर्गणी द्या. तर असं वेगळ्या पद्धतीने आपण हे करू, हे काम वाढलं पाहिजे याबद्दल शंका नाही. पुन्हा एकदा हे सगळं सुरू करण्यामध्ये आमचे सगळ्यांचे आदरणीय संदीपांजी यांची मोठी प्रेरणा आहे, मागे लागणं आहे. मला त्यांचा एक स्वभाव असा लक्षात आला की काम व्हायचं असेल तर फोन मी नाही करत, ते उठतात आणि धडक धडकून पोचतात. समोरचा माणूस घाबरलाच पाहिजे, अरे या 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 बसा बसा बसा, तुम्ही का आलात, मी आलो कारण मी आलो तर काम होईल, हे घे माझं काम घे म्हणतात. तर असे आपल्याला नेते मिळालेले आहेत, त्या सगळ्यातून हे उत्तम करू. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा.